आपल्या सोबत भाजप आमदार आकाशजी फुंडकर आहेत, आपण त्यांनाच विचारूया. भाऊ, संपूर्ण राज्यामध्ये आज भिडे गुरुजींचा निषेध करत आहे, त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य आहे त्यामुळे, आणि तुम्ही त्यांच्या दिमतीला आहात, काय म्हणाल? आमच्या गावामध्ये आज चार संघटना आंदोलन करतात आहे, हजारो कार्यकर्ते भिडे गुरुजींना संघर्ष व्हायला नको याची काळजी घेणं माझं काम आहे. मी या गावचा आमदार आहे आणि संवेदनशील शहरामध्ये या घटना घडू नये, कारण शेवटी घटना घडल्यानंतर सर्व भोगावं लागते गावाला. म्हणून या गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचं काही बंदोबस्त कर्फ्यू सारखं भोगावं लागू नये म्हणून मी काळजी घेतोय. त्यांनी जे अकोला, यवतमाळ, अमरावती येथे आक्षेपार्ह विधान केले, दोन देशाच्या दोन महात्मे आहेत, गांधीजी आणि महात्मा ज्योतिराव फुले, यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध पूर्ण राज्यभर आहे, तुम्ही निषेध कराल? 100%, कारण याचं समर्थन कोणीच करणार नाही. पण काही गोष्टींचं असं आहे की आपण पाहिलं असेल, मी कालचं तर विधान ऐकलं नाही त्यांचं, मी दौऱ्यावर होतो, पण या गोष्टीचं समर्थन कोणीच करणार नाही. आमचे देवेंद्रजींनी चौकशीचे आदेश दिले, गुन्हा दाखल होते आहे, त्यामुळे याचं समर्थन कोणीच करत नाही. आपण त्यांच्यासोबत 2 तास होतात, एकाच कारणे आपण प्रवासही केला, नेमक्या काय चर्चा झाल्या? नाही, जेव्हा आम्ही त्या घरी होतो, संतोष डिडवाणी यांच्या घरी होतो, तिथे ते जेवायला आले होते, त्यांनीच मला आमंत्रण दिलं होतं, ज्यांचं घर होतं, तर तिथे त्यांनी विदर्भातील शेती, युवक, शेतकरी यांच्या अवस्थेबद्दल माझी चर्चा केली, सिंचनाबद्दल चर्चा केली, आणि नंतर त्यांनी माझ्याजवळ एक अशी व्यक्त केली की त्यांना पासलेगावकर मठ बघायचा आहे, तर मी त्यांना त्यांची इच्छा होती म्हणून त्यांना पासलेगावकर मठापर्यंत घेऊन गेलो. काँग्रेस आणि वंचितनेही सभा उधळून देण्याचा इशारा दिलेला आहे. सध्या खामगावमध्येही काँग्रेसकडनं अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत, काय म्हणाल त्याच्याबद्दल? नाही, सभा उधळणे या गोष्टी केल्यापेक्षा माझं म्हणणं आहे की त्यांनी अशा गोष्टी घडू नये या दृष्टीनं चर्चा करावी. सभा उधळून काय मिळणार? आणि राहिला प्रश्न सभा उधळण्याचा किंवा निषेध करायचा, तर जेव्हा सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात तेव्हा यांनी निषेध करायला पाहिजे, औरंगजेबाच्या कबरीवर हे झुकायला जातात तेव्हा यांनी निषेध करायला पाहिजे, यांनी वंदे मातरम भारत माता की जय आम्ही म्हणणार नाही असं अबू आझमी म्हणतात तेव्हा हे टाळ्या वाजवतात, हे ते त्याला समर्थन करतात, तेव्हा यांनी निषेध करायला पाहिजे. आता असं झालेलं आहे की एकनाथरावजी शिंदे, अजितदादा यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात खूप चांगले निर्णय चालले आहेत, खूप मोठे मोठे कामं होत आहेत, आणि या समाजातील सर्व घटकांसाठी काही ना काही काम चाललंय, चांगले निर्णय होत आहेत, त्याच्यामुळे यांना आता बोलायला काही जागा उरली नाही, म्हणून कुठेतरी मुद्दा डायव्हर्ट करायचा आहे आणि स्वप्रसिद्धीसाठी हे लोक करतात. तर नक्कीच फक्त गावातील यासाठी मी संभाजी भिडे यांच्या सोबत होतो असं आकाश फुंडकर म्हणतात. कॅमेरामॅन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, खामगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.